फार बुद्धिमान असेल तर तुमच्या जवळ राहून तुम्हाला लुटायचा प्रयत्न करेल. सामान्य असेल आणि जनतेला तुम्ही 2 रुपये दिले ना जास्त रोजंदारीला, आमचा मालक चांगला आहे म्हणेल. पोराला सगळी संपत्ती द्या, बापाला अक्कल नाही म्हणतो. फरक लक्षात ठेवा काय, दोन्ही माणसंच आहे, कोणाच्या तरी पोटी जन्माला आलेली आहेत. म्हणून सान्निध्य त्याच्यावर 90% सुख आहे. भगवान गडावर 100 मुलं आहेत, तुम्हाला तुमचं मुलगं सांभाळलं होत नाही. आणि सगळे 12वी नंतरचे तुम्ही बघा उभं राहिलेले, सगळे गाणं फिणं वाजवणं डिपेंड नाही कुणावर. भगवानगड पुत्रवती भगवानगड आहेत, 100 मुलं आहेत, सगळ्या समाजाची मुलं आहेत, सगळे कीर्तनकार आहेत. आज नाही उद्या यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. ज्ञानेश्वरी सांगतात, रोज ज्ञानेश्वरी सांगितली जाते आपल्या हरिश्चंद्र संस्थानवर. काय वय त्यांचं बघा ना तुम्ही, पण वय बघू नका, ज्ञानेश्वरीशी जोडले ते बघा. तुमची मुलं बघा बाळाला जोडलेली आहेत, गुटखा खातात, दात नाही तरुणपणामध्ये, चष्मा आहे त्यांना, पण संतांच्या सांगितल्यात मुलं आल्यावर चमकतात, तुमच्या चमका निघतात. अनुभव घेऊन पहा का, दुरुस्तीचा मार्ग आहे तो, संतांचं सान्निध्य आहे ते, सुधारतातच. नाही म्हणजे महाराज एखादा पोरगा लेस डायबिस असलं तर राहतच ते आमच्याकडे, तो भगवानकडे शिस्त आहे ना, अर्थ कळालं का, शिस्त आहे. त्याचे साचात नाही बसला की निघून जातो. आणि जो गडा संता जवळून गेला तो बापाला नीट ठेवत नाही तो. आई वडिलाला त्रास, माझा अर्थ लक्षात ठेवा काय, सान्निध्य.